Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। मान पानाची यादी। पुण्याची काकू आणि तिच्या दोन मुली, नगरची आत्या, तिचा मुलगा आणि सून, म्हणजे हे झालं। आणि अकोल्याची मावशी, अरे देवा, अकोल्याच्या मावशीला किती वर्ष झाली आहेत भेटून। तिला मुलगा आहे की मुलगी, फोन करून विचारायला हवं। म्हणजे मुलगा असला तर शर्ट पीस, मुलगी असली तर साडी। झालं, सगळ्यांचा मानपान सारखा झाला पाहिजे, काही कमी नको पडायला। तुम्ही इथे कशाला आलात? ते साफसफाई करायची ना। नाही, काही गरज नाहीये, साफ आहे आमची खोली, जा तुम्ही। अहो काळजी नका करू, मी काहीही पाहिलं नाहीये किंवा मला कुठले प्रश्नही पडलेले नाहीयेत की तुम्ही हा निर्णय का घेतलात, एकटेच एवढा लग्नाचा खर्च कसा करणार वगैरे वगैरे। उलट मला तुमचं कौतुकच वाटलं, तुम्ही किती विश्वास दाखवलात मुलावर तुमच्या, असं प्राऊड फील झालं ना की बस। खरं म्हणताय की हो मग, अहो माझा तर स्वभावच नाहीये कुणावर अवलंबून राहण्याचा, म्हणून तर एवढी सगळी कामं करते ना मी, बघा। आणि तुम्ही सुद्धा दुसऱ्या कोणावर अवलंबून न राहता, कुणाचे उपकार न घेता, स्वतःच्या मुलावर मोठ्या विश्वासाने त्याच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी सोपवलीत, खूप अभिमानाची गोष्ट आहे। खरं म्हणताय तुम्ही, कोणावर अवलंबून राहून, कोणासमोर लाचार होऊन मला माझ्या मुलीचं लग्न नाहीच करायचं। नाही, तुमचा निर्णय बरोबरच आहे, पण जरा प्रॅक्टिकली विचार करायला हवा ना। म्हणजे सुहासला एवढा मोठा खर्च झेपणार आहे का, कुठून करणार? नाही म्हणजे मी काय म्हणते ताई, आम्ही तसेही तुमचे व्याहीच आहोत, तुम्ही मिलिंदला विचारून बघा ना, तो करू शकतो तुम्हाला मदत। अहो तुम्ही आत्ताच म्हणालात ना कोणावर अवलंबून राहू नका। आम्ही काय तुम्हाला परके आहोत का? अहो एकदा विचारा ना त्याला, तो देईलच पैसे, हवं तर तुम्ही नंतर परत करून टाका। हे बघा ताई, मिलिंदचा आणि माझा डिवोर्स झालेला असला तरी देशमुखांसाठी आम्ही तुमचे व्याही आहोत की नाही, तुमच्या भल्यासाठी सांगते मी, जर पैसे कमी पडत असतील ना तर हक्काने मिलिंदकडे मागा, हवं तर हे आपल्यातच राहील, मी कुणालाही सांगणार नाही, तुम्ही काळजीच करू नका। हो किती चांगले आहात हो तुम्ही, नाहीतर रक्ताची नाती इथे वेळ प्रसंगी पाठ फिरवायला लागली आहेत आणि अशा वेळी कळतं कोण आपलं आणि कोण परकते। तुम्ही म्हणलात तेच खूप झालं, बघा तुम्ही नका काळजी करू। अहो अदितीच्या डॅडकडे आम्हाला पैसे नाही मागावे लागणार, माझा सुहास तशी वेळच येऊ देणार नाही। तुझा तुझ्या मुलावर विश्वास असला ना तरी त्याला माहितीये त्याला हा खर्च झेपणार नाही, तू नाही पण तो नक्कीच येईल मिलिंदकडे। ताई मी येते हा, मला इतरही बरीच कामं आहेत। Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा।